हसा आणि लठ्ठ व्हा, हसा आणि निरोगी रहा, हा लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन असं आपण सगळे मानत असतो आणि डॉक्टरही तसं मानत असतात. मग याच आधारावर महाराष्ट्रात जवळजवळ 1500 जास्त हास्य क्लबची स्थापना करण्यात आलेली आहे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी, त्यांचं आरोग्य लक्षात घेत. मग ही एक हास्य चळवळ आहे आणि अशी ही हास्य चळवळीचा फायदा ह्या सर्व ज्येष्ठांना होत असतो. आपण शरीर निरोगी राहण्यासाठी व्यायाम करत असतो. मग आपल्या मनाचं काय? मन हृदय हे खूप कोवळं असतं आणि आजच्या या धकाधकीच्या जीवनात जेव्हा हार्ट अटॅकचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे, अगदी कमी वयाच्या लोकांनासुद्धा हार्ट अटॅक येत आहेत, मग अशा वेळेस मनाची हृदयाची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे, नाही का? मग मनासाठी व्यायाम कोणता? तर मनासाठी आहे हास्ययोग. म्हणजे आपण जर असं फुलून हसाल तर त्याचे खूप असे फायदे आहेत. ते आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतात, आपल्या मेंदूला फ्रेश ठेवतात, असे एक आणि अनेक फायदे हे ज्येष्ठ आपल्याला सांगतीलच. आता थोडक्यात सांगते आमच्या ब्रह्मा स्काय सिटी येथील या ज्येष्ठ व्यक्तींच्या हास्य क्लबविषयी. जवळजवळ 6 वर्षापूर्वी हा हास्य क्लब सुरू झाला आणि याची स्थापना केली ती रवी अंकल, कुलकर्णी अंकल, उदय अंकल आणि या सगळ्या सहकार्यांना. आणि आता आपण बघू शकतो की ईस्टचे काही ज्येष्ठ आहे, त्या महिला वर्गाचाही आज समावेश आहे आणि हे सगळे विशेष म्हणजे वर्षाचे 365 दिवस उन्हाळा, पावसाळा, हिवाळा न चुकता 7:30 ते 8:30 या दरम्यान इथं येत असतात. अगदी पडत्या पावसात इथे ग्राउंडवर नाही तर हॉलमध्ये आपला योग हास्ययोग सुरू करतात आणि आनंद घेतात आणि दिवसाची सुरुवात अशा आल्हाददायी वातावरणात होणे हे खरंच गरजेचे आहे. कारण दिवसाची सुरुवात जर आपल्या आनंदाने झाली तर आपला पूर्ण दिवस आनंदात जातो. तर मग आता जास्त वेळ न घेता मी आपल्या त्या सगळ्या ज्येष्ठांना सांगते की आपण सुरू करावं. खरं तर 108 टाळ्यांनीच यांचा हा योग सुरू होत असतो आणि नंतर यांना डिस्टर्ब न करता मग आपण नंतर यांच्याशी पुन्हा संवाद साधणारच आहोत.
एक शाळा टाळ्या आणि रामनामाच्या जपानंतर आता हलक्या फुलक्या अशा व्यायामाला सुरुवात झालेली आहे। त्यात हातापायाचे व्यायाम आहेत, प्राणायाम आहे आणि विविध प्रकारचे हास्याचे प्रकार इथे घेतले जातात। खरं तर रिटायरमेंट म्हटलं की सेकंड इनिंग, पण ही सेकंड इनिंग हे सगळे ज्येष्ठ किती आनंदात घालवत आहेत आपण बघू शकता। हे फक्त हा फक्त हास्यकल्प नाही तर या सगळ्यांची गाढ अशी मैत्री आहे आणि हे सगळं ते एन्जॉय करत असतात, प्रत्येक दिवस एन्जॉय करत असतात। इथे प्रत्येकाचे वाढदिवस, मॅरेज ॲनिव्हर्सरीज साजऱ्या केल्या जातात। इथे सेलिब्रेशन खूप छान असतं। गाणं म्हणजे ज्याला गाणं येतं तो गाणं म्हणतो, डान्स केला जातो आणि विशेष म्हणजे एकमेकांना प्रपोजही केलं जातं वयाच्या 60 नंतर। आणि मग असं हे आनंददायी वातावरण, जेव्हा या आनंददायी वातावरणात ना जेव्हा हे सगळे ज्येष्ठ घरी जातात तेव्हा ते खूपच आनंदी असतात। आणि असं आनंदी राहणं त्यांच्या आरोग्यासाठी खरं तर खूप गरजेचं आहे। म्हणजे मग या ताणतणावाच्या आयुष्यात ते खूप सुखी आणि आनंदी राहू शकतात। खरं तर ह्या हास्याचे खूप असे आणि अजून एक विशेष वैशिष्ट्य सांगायचं झालं तर मी आधीच सांगितलं आहे त्याप्रमाणे यांचा एकही दिवस हे हास्यक बंद नसतं। तसेच इथे यांचे पिकनिकसही असतात, देवस्थानाला असू दे, बाहेर कुठेतरी असू दे, हे खऱ्या अर्थाने लाईफ एन्जॉय करत असतात। यांच्यामध्ये अमाप असा उत्साह त्यामुळे आजही आहे। सोसायटीतल्या प्रत्येक कार्यक्रमात हे ज्येष्ठ सहभागी होत असतात, विशेष ॲक्टिव्ह असतात आणि तरुणांना लाजतील अशा उत्साहात सारे काही करत असतात। हास्याचे तसे तर खूप आपण फायदे सांगू शकतो। हास्यामुळे शारीरिक शक्ती म्हणजे बळकटी येत असते, स्थैर्य शरीराला मिळत असते। हास्यामुळे आपले स्नायू संस्था नियंत्रित राहत असते। हास्ययोगामुळे रक्त दाब किंवा श्वसनक्रियाही नियंत्रित राखल्या जातात आणि सर्वात विशेष महत्त्वाचे म्हणजे रोगप्रतिकारशक्ती आणि सहनशीलता वाढते, आपली सहनशक्ती वाढते, आपली वैचारिक सकारात्मकताही त्यामुळे वाढत असते, आपली स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यासही मदत होते। आणि आपले शरीर जर निरोगी राहायचे असेल तर त्यासाठी निरोगी मनाचीही आवश्यकता असते, कारण निरोगी शरीरातच निरोगी मन वास करत असते।
एक दो तीन चार पाँच छः सात आठ नौ दस चौबीस नेक्स्ट टाइम बाकी एक्सरसाइज पूछने वाला एक दो तीन जोर से एक दो तीन चार पाँच छः सात आठ नौ दस एक दो तीन चार एक आ गया। नेक्स्ट नो एक्सरसाइज।
अपने अपने हिसाब से, अपने अपनी कैपेसिटी के हिसाब से। चार ब्राह्मण करना है, ब्राह्मण से करना है।
सब जोर से आ गए और क्या आसना है तीन बार एक साथ एक दो और तीन सबसे हमारे ग्रुप में सबसे जवान सबसे यंग आज इनका बर्थडे है उड़े अपने टाकूया सर पहले तो फोटो बोलो हर रोज आना है आज अपन यहाँ बुलडोजर दादा जो आज 83 इयर्स कंप्लीट हो गए उनके बर्थडे के लिए यहाँ इकट्ठा हो गए हैं। ये लाफ्टर क्लब की ओर से हर एक का बर्थडे हर महीने में जितने भी बर्थडे होते हैं उसी डेट पे हम मनाते हैं। उसके लिए ये जो पौधा लगाया है लाफ्टर क्लब का, ये पौधा लगाया है मिस्टर रवि कारवाल ने। ये जो हमारे फ्रेंड है सबके, ये बी बिल्डिंग में यहाँ रहते थे, बाद में वो प्राइड वर्ल्ड सिटी में हमें छोड़कर चले गए, लेकिन दिल से नहीं गए, लेकिन दिल में सबके दिल में रवि करवाल जी है, क्योंकि ये जो लोग इकट्ठा किए हैं इन्होंने ये चुन चुन के किए हैं। जो भी रास्ते से जाता है उनको बुलाते थे, हमारे लिए आप आधा घंटा दे दो, ये अपने सेहत के लिए चल रहा है। तो आपको सबको इसके लिए बधाई है कि आप सब लोग यहाँ आते हैं। जो नहीं आते उनके लिए भी रिक्वेस्ट है कि आपके सेहत के लिए ये यहाँ आना ज़रूरी है, सिर्फ बर्थडे के लिए और उसमें दूसरी बात ऐड करना चाहेंगे, ये जो दादा बड़गुजर है ना वो शुरू से आते हैं, अभी 83 इयर्स हो गए, तो बीच बीच में कभी कभी विश्राम होता है, कभी आते हैं कभी नहीं आते, लेकिन हमने उनको एक बात बता दी है, जब भी हो सके तभी आना है, बिकॉज ही इज एन इंस्पिरेशन फॉर अस, हम सब के लिए वो एडिशनल ऑक्सीजन है। जैसे तो हम यंग रहे और दादा जैसे यंग है, देखिए आप दादा यंग है उसमें उनके जीन्स है, उन्होंने जो कुछ लाइफ में किया है वो सब कुछ है, उसके इसके विपरीत और भी बातें, उनके फैमिली का बड़ा उसमें हाथ है, और जब फैमिली में ऐसा बुजुर्ग होता है तो उसको अच्छा रखने में उसके बहू का बहुत बड़ा हाथ होता है, वो एक बार बहू के लिए पहले
बातें बता रहे हैं कि ये लाफ्टर क्लब कैसे शुरू हुआ, क्योंकि ये पहले अकेले ये और गिरी जी 7 साल पहले ये 7 साल। हाय, तो सबसे पहले हम सभी मेंबर्स को तो मिल चुके हैं, अभी हम स्पेशली मिल रहे हैं रवि अंकल से जो इस हास्य क्लब के फाउंडर मेंबर है। तो इन्होंने शुरुआत कैसे की, इनको जरूरत क्यों महसूस हुई, उन्हीं को ही पूछते हैं। अंकल आप क्या बताना चाहेंगे? आज से 7 साल पहले जब मैं यहाँ आया तो उसमें गिरी जी जो हमारे थे एक यहाँ, वो अकेले ताली बजा रहे थे। तो मैं नीचे आया, मैंने उनसे कहा कि जी आप अकेले क्यों इकट्ठे मिल लाइए, अब तरीके से बजाइए, कल ठीक आ जाइए। तो गिरी जी, साहू जी और मैं, तीन जने थे पहले दिन हम, तो हमने यहाँ शुरू करा। अच्छा, फिर अगले दिन वो सरसों का तेल लेके जब शुरू करा तो तीन जने हम अपना करना शुरू करे। धीरे धीरे फिर हमने सबसे को जोड़ना चला, अब्बा जी करने की और मतलब मेन, और इस तरह से बढ़ते चले गए। और जो भी मिलता था हम उनको बुला लेते। एक दिन एक महिला जा रही थी, उनको बुलाया हमने कि आप ही आइए, तो वो कहने लगी मैं तो यहाँ काम वाली हूँ, दो घंटे दूँगी, आधा घंटा दूंगी, तो मैं तेरे सौ खर्च करूँगी। तो इस तरह से बड़ा हंसे में जाते ही चलता रहा। और हमारे यहाँ जो जो महिला थी जिन्होंने शुरुआत करा, पहले वो नहीं थी रोहित ने आज कहा कि हम आपके साथ जुड़ सकते हैं, ज्वाइन हो सकते हैं, पहली लेडीज जो, हमने कहा आ जाइए। तो फिर बाद में नरेंद्र जी की बाकी सब जने इकट्ठे करते रहे और इस तरह से ये। और अभी करंटली एक कैप्टन जो है श्वेता मैडम आई आगे, महिला प्रतिनिधि, लेकिन आज रोज आना पड़ेगा। मेरी यही है कि और इस तरह का जो पेड़ लगाए ये और ज्यादा बढ़े, और जरूरी भी है। आज का अगर माहौल देखे तो हर छोटी छोटी चीज से हमें टेंशन आ जाता है। एक 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 बेटा आया, बेटा बहू आए मेरे से मिलने यहाँ, कहने लगे अंकल जी आपने शुरू करा बहुत बढ़िया रहा, क्योंकि जो हमारे बहू जी थे वो 11 बजे तक पड़े रहते थे, उसके बाद पेट साफ नहीं हुआ है, एक कप चाय दे दो, एक कप दे दो ठीक, और जब उसके बाद शुरू हुआ तो फिर अलग ही बेटा है जो फादर को इंस्पिरेशन देता, परेशानी कम हो गई और इसके अलावा दवाइयाँ कम हो गई, दवाइयाँ कही है। और वो उन्होंने रीबॉक के जूते और बढ़िया सूट ले गए, ट्रैक सूट ले गए, और वो बस बंटन के आने शुरू हो गए। तो इस तरह से ये सब सब लोगों को लगता है कि हम 10 साल के हैं, 10 साल के हैं, पर ऐसा नहीं चलेगा, ऐसे नहीं चलने का दादी, जब ये लोग आइए हंसते हंसते। अच्छा, एक चीज़ और है, जब यहाँ आए तो घर की टेंशन लेके ना आए, बाजे बाजे जने हंस लेते पर टेंशन घर की थी, उन्हें चेहरे में मुस्कुराहट नहीं थी। अब आप ये देखिए कितनी बढ़िया मुस्कुराहट, चेहरा जब राम राम करते हैं तो दूर से ही चेहरा दिखाई देता कि हाँ जी दूर से खिलता हुआ चेहरा। सतीश कुमार, यही बात है, यहाँ पे आधा घंटा सब कुछ भूल जाते हैं और दिल खोल के हंसते हैं, एक्सरसाइज करते हैं, ये एक प्रकार का सत्संग है। एक का नाम तो हमने दुखी आत्मा रख दिया था, वो आते थे तो उनका चेहरा ऐसे लटका रहता था। हमारे ये चौधरी अंकल है, बोलिए बोलिए। आप सबको अगर किसी को एक्सपीरियंस शेयर करना है, आप अपने हस्तकला के बारे में बताना चाहते हैं तो आप बता सकते हैं, खुल के आप बताओ। मैडम ये है ना, ये हमारे एक स्पेशल मेंबर है, आपण आता भेटणार आहोत वाघमारे अंकल यांना। केक काटता इन्होंने सिखाया, बर्थडे होता है ना, बर्थडे का पूरा जो प्रोसेस है वो इनके हाथ में होता है। अभी बोलिए बोला तुम्ही, विचारा ना पहिला नाही ना, पहिला विचारू द्या ना, विचारा त्यांना काय ते। हां, तर तुम्ही काय कसं सुरू केलं, तुम्हाला कसं सुरू करावं असं वाटलं? मला मी सुरू करायचं वाटतं म्हणजे हे जे आहेत सुरुवातीला हा ग्रुप होता अतिशय चांगला, मी नंतर राहायला आलो आणि बघितले ते ग्रुप मध्ये अगदी छानपैकी ग्रुप आहे। मी ज्या ठिकाणी राहिलो होतो त्या ठिकाणी त्या ग्रुपमध्ये मी होत होती, तिथं आल्यानंतर बघितलं अरे म्हणजे ते ग्रुप फार छानपैकी आहे। मी दुसऱ्या दिवशी या ठिकाणी जॉईन झालो आणि मला रवी साहेब, कुटुंबी साहेब, गुले साहेबांची मंडळी भेटले ना, अतिशय मला आनंद झाला की मी चांगल्या ठिकाणी राहिला आणि त्या आल्यामुळं एक चांगला मित्र परिवार, जीवाला जीव देणारे मित्र, कारण आमच्या वयाचे सगळे मित्र, सगळे मित्र आपले जीवाचे आहेत, सगळं दुःख सुख सगळं सारखेच आहे, अशी मंडळी भेटी मला अतिशय आनंद झाला आणि मग त्या ग्रुपमध्ये मी जॉईन झालो आणि फार बरं आनंद
म्हणजे प्रत्येक एक एक जण एक केलं, आपल्या जवळ जे आहे ते सगळ्यांशी शेअर करत केलंय आणि आता आपण बघू शकता की इतका मोठा ग्रुप आहे आणि विशेष म्हणजे सगळे आनंदी आहेत, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ते हास्य आहे. आता थोडक्यात मी माझ्या सासऱ्यांविषयी सांगू शकते. हे आहेत माझे सासरे ज्यांना आम्ही सगळे प्रेमाने यांना आम्ही सगळ्या प्रमाणे आबास म्हणत असतो. यांची 83 वर्ष कम्प्लीट झालेले आहेत. आता 84 वर्ष सुरू होत आहे. आपल्याला मी सांगू इच्छिते की 6-7 वर्षापूर्वी जेव्हा माझ्या सासूबाई गेल्या तेव्हा आम्हाला असा प्रश्न पडला की आता हे कसे जगतील, यांना आनंदी कसे राहू शकतील. पण आम्ही जेव्हा या सोसायटीत आलो तेव्हा माझ्या सासऱ्यांना हा एवढा मोठा परिवार मिळाला आणि ते दुःख ते सहजासहजी विसरू शकले आणि आज 7 वर्ष झाले यांच्या सगळ्यांसोबत ते खूप आनंदी आहे. विशेष म्हणजे त्यांना कोरोना झाला होता, कोरोनावरही त्यांनी आपल्या प्रबळ इच्छाशक्तीने मात केली, त्यातूनही ते बाहेर आले. त्यानंतर अजून 1 वर्षापूर्वी त्यांना निमोनिया झाला होता, त्यातूनही ते बाहेर आले आणि आपण बघू शकता आज किती स्वस्थ आहेत ते. त्यांचं आरोग्य अगदी उत्तम आहे. फक्त एक बीपीच्या गोळीशिवाय त्यांना कोणतीही गोळी नाही, कोणताही आजार नाही. स्वतःच्या त्यांचं आरोग्य अगदी उत्तम आहे. सोसायटीत ते स्वतः एवढ्या मोठ्या सोसायटीला 2-3 राऊंड मारू शकतात एवढे ते आज तंदुरुस्त आहेत. आणि यात जेवढा आमचा फॅमिलीचा वाटा आहे त्यात ह्या सगळ्या मित्र परिवाराचा आहे. त्याबद्दल आपलं यांचं जे काही आहे, यांच्या हास्य जे तोंडावरचं आहे किंवा ही जी तब्येत आहे, ज्याप्रमाणे लाफ्टर क्लबला तुम्ही क्रेडिट दिलं त्या प्रमाणात आम्हाला असं वाटतंय की तुम्ही एक मुलगा आणि सून यांनी जे सुख दिलेलं आहे त्यांना ते फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळेच हा आनंद त्यांच्याकडे आहे. आणि क्रेडिट गोज टू यू. घरचं वातावरण आणि असे सासू आणि हे असे मुलगा आणि सून मिळणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे. त्यामुळे हे सगळं क्रेडिट तुम्हाला. एकदा तुम्ही इथून गेले होते खरं तर. आता काकांनी रिक्वेस्ट केली म्हणून मी एक प्रसंग सांगू इच्छिते. 3 वर्षापूर्वी माझा मुलगा जेव्हा त्याचं PICT पुण्यातलं बेस्ट कॉलेज आहे आणि आमच्या सोसायटीपासून ते 22 किलोमीटर आहे आणि रोजचा तो हेडॅक एवढं ट्रॅव्हलिंग एवढं हे टाळण्यासाठी आम्ही असा निर्णय घेतला की कॉलेजच्या जवळपास फ्लॅट घ्यावा. आणि सर्वांच्या संमतीने आज माझ्या सासऱ्यांनाही फ्लॅट दाखवला, सगळ्यांचं हो झालं, आम्ही तिकडे शिफ्ट झालो. आणि नंतर जिथं तेव्हा गेलो तेव्हा तिथलं सिटीतलं वातावरण जरा कंजस्टेड सोसायटी तर होती पण तिथे हास्यकला बरोबर असं काही नव्हतं. मग जेव्हा त्यांना असं वाटलं की आता इथं आपलं जीवन कसं जायचं, आपण कुणासोबत जायचं, ते रस्त्यावरची बिल्डिंग क्रॉस करायचं म्हटलं तरी एकट्याने जायची हिंमत होत नाही. मग अशा सोसायटीत आपण एकटं कैद होऊन कसं राहायचं. त्यांना टेन्शन आलं, त्यांचं थोडंसं BP हाय झालं. मग डॉक्टरांनी त्यांना सजेस्ट केलं की नाही, तुमचं यांचं जर आरोग्य तुम्हाला चांगलं ठेवायचं असेल तर माझ्या मिस्टरांना सांगितलं की तुम्ही जिथं होता त्या परिवारात त्यांना परत घेऊन जा आणि आम्ही क्षणाचाही विलंब न करता तसाच पॅक असलेला सामान दुसऱ्या दिवशी घेऊन परत आमच्या कारण एक गोष्ट विशेष सांगावीशी वाटते की पैसा माणूस आयुष्यात कितीही कमवतो, कितीही खर्च करतो पण ज्येष्ठ वडीलधारे माणसं यांचं आरोग्य ते आपण पुन्हा मिळवू शकत नाहीत आणि म्हणून आम्ही इथं परत आलो. त्यावेळेला म्हणजे बाई वाढले होते त्यावेळेला मग तिथं कोणीच म्हणजे हे नाही होतं. इथं आलो मग इथं आपलं सर्व ज्येष्ठ नागरिक वगैरे सर्व मित्र मंडळी भेटले सर्व काही झालं. इथं फार करमणूक होती. दुसरं म्हणजे 21 मध्ये कोरोना ज्यावेळेला झाला त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं की बोल तुम्ही जर राहाल तर मी ठेवतो म्हणजे खाजगी दवाखाना तो. यांनी हा म्हटलं हे जर राहिले नसते तर आज दिसलो नसतो. आज दिसलो नसतो आणि माझ्याजवळ 10 दिवस तसं राहिला दवाखाना. माझ्या सासऱ्यांनी लहान भावाला गमवलं, मोठ्या बहिणीला गमवलं, लहान बहिणीला गमवलं पण तरी त्या या सगळ्याच ते म्हणजे मानसिकरित्या अजूनही स्थिर आहेत. त्यांच्या स्वास्थ्यावर फार काही त्याचा परिणाम झाला नाही.
आणि म्हणजे ते कणखर आहेत मनाने एवढं आपण म्हणू शकतो किंवा या सगळ्यामुळे त्यांना तो कणखरपणा मिळाला. कारण दुःख आयुष्यात येत असतात जात असतात, खरं तर त्याच्यावर मात करणं तुम्हाला जमलं पाहिजे आणि ते सगळं सुखी राहता आलं पाहिजे त्याचं हे उत्तम उदाहरण असू शकतं. गार्डनला भेटतो गार्डनला. या ठिकाणी अतिशय महत्वपूर्ण असा कार्यक्रम चालू आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद या ठिकाणी दिसत आहे. कारण खरं आपल्यामध्ये 84 वर्ष ज्यांनी गाठलेली आहेत असे आमचे बुडगजर बाबा, कालच आम्हाला माहीत पडले की उद्या 84 वाढदिवस आहे. खूप आनंद झाला सगळ्यांचा, हा खूप आनंद झाला. आज बाबा 84 वर्ष एकच श्रेय म्हणजे त्यांची सुनबाई आणि तिचा मुलगा. मुलगा कार्यकर्ता आहे, चांगल्यापैकी कार्यकर्ते आहेत. बरेचसे ठिकाणी पुण्यामध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी त्यांना पाहिलेलं आहे, भाषण करताना लोकांचा म्हणजे उपदेश करताना त्यांना पाहिलेलं आहे. बरेच चांगल्या प्रकारे कार्यकर्ता त्यांनी बाहेरचं बघितलेलं आहे. आणि या ठिकाणी मला वाटतं मुलीपेक्षाही चांगली या ठिकाणी वागणूक देणं आमच्या या त्यांनी मिळाले. सुनबाई खरोखर सुनबाईसाठी आता याच्यामुळे जास्त वेळ झालेला थोडक्यामध्ये आपण करू. आपण त्याचं अगोदर स्वागत करूया. 3 वेळा टाळेपासून 3 भाग बोलणार की 6 भाग? नाही, या समोर समोर या. फ्लॅश गो ऑन. आपला केक जो आहे मदनदार केक आहे, हातात पडेल वगैरे 84 किलोचा केक आपल्या हातावरती. आणि केक सांभाळ केक एक उंगली आहे सुरू. त्यावर सर्वात रवी या ठिकाणी आले खरं फार आनंद झाला. आपण केक इथं ठेवायचं कुठे आहे बघा आपलं हे घेऊन जाणार पुढे मेन केक आहे ना ते झाल्यावर वाटून हॅपी बर्थडे. नाही त्यांना त्यांना भगवान बर्थडे केला ना. एक पेढा घेऊन तुम्ही एक पेढा घेऊन घेऊया केक कापून घेऊ. घ्या बाबा घ्या स्टार्ट इकडे हो पेढा द्या पेढा इकडे लाफ्टर क्लबचा. हो ऐका का ऐका ना एक घ्या त्यांच्या ह्याच्या हा घ्या. घ्या ना घ्या ना पेढा घ्या थोडा जा. हा रेडी घ्या. वाटा आपले पेढे येतात आणि शरयू ने शर्वी शर्वी शर्वील आपण काम पे.
हाँ हे क्या तुम तो अभी नहीं था मारा रोधन पूजा करे थंबनेलला सही हुआ हाँ सागर जाने के लिए था आजा सेल्फी वगैरह हुई लोग ग्रुप फोटो क्या सेल्फी पे एक ग्रुप फोटो यान आजा आजा ग्रुप ग्रुप फोटो आजा इधर आजा या मैंने शेयर बिल से भी हैप्पी बर्थडे हाय या या ओ आशी है ना या या अपा ले वनी लम लम रहती है ओए क्या या 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 ओ या सब ठीक है ये तो फक्त आबा दिसतात की नाही बघा व्यवस्थित तुम्ही तिकडे बघा अरे क्या बात है वाह तुमचा सेल्फी घ्या दादा सेल्फी घ्या याच्यावर सेल्फी घ्या तुमच्या हां तुमचा हां क्या तसा याच्यात आलेला आहे त्यांना हां यस वापस आएगा खाली बस दे दो दे दो क्या खिलाएगा बंदे राइस रे राजा इकडे केक कट नंतर नहीं 202 रोड पे ऐसा खानावानी अभी जो काम चालू है काम चालू काम चालू है ना हो गया नहीं बाबा से खास दोस्त है तुम्हें चाय वाले चाय 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 ओके ओके थैंक यू हाँ फोटो का ब्लर का लग गया।
आणि क्लॅरिटी कमी आहे ना तुमच्याकडे, ठीक आहे ते का? हां नाही थांबा एक मिनिट. ठीक आहे ठीक आहे फोटो पण. Ha ha ha!